इगतपुरी तालुक्यातील भामधरण परिसरातील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. भामधरणामुळे निरपण, भरवच, दरेवाडी, सारुक्तेवाडी, बोरवाडी, गुलाबवाडी गावांचे या गावांचे स्थलांतर होऊन पुनर्वसन झालेलं आहे. परिसरातील मांजरगाव मुख्य रस्ता ते जुन्या निरपण गावठाणपर्यंत रस्त्यासाठी अनेक शेतकऱ्यांची जमीन बेकायदेशीरपणे संपादित करून त्या जागेतून डांबरी रस्त्याचं काम पूर्ण न करताच अर्धवट सोडून दिलंय. धरणाच्या चारही बाजूंनी शेतकरी असून शेतकऱ्यांसाठी रस्ता होणे गरजेचं असताना अद्यापही दरेवाडी बोरवाडी हा रस्ता झालेला नसल्यानं येथील शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन जंगलातून शेतात जावं लागतंय. निरपण व भरवज रस्ता पूर्ण झालेला नसून या रस्त्याचं काम अपूर्ण झालेलं आहे. खडी डांबर टाकून रस्ता पूर्ण केलेला आहे, परंतु सदर रस्त्याला जोडण्यासाठी दोन पूल होणं गरजेचे आहे. त्या पुलाचं काम झालेलं नाही. येथील शेतकऱ्यांना शेतावर जाण्यासाठी रोज ये जा करण्यासाठी जंगलातून पायी चालत जावं लागतं. जंगलातील प्राणी, साप, बिबट्या असे अनेक प्राण्यांपासून त्यांना रोजच संकटातून प्रवास करावा लागतोय. महत्वाची बाब म्हणजे रस्त्यासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला देखील शेतकऱ्यांना मिळालेला नाही. शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर फळझाडे व इतर उपयुक्त झाडे ही मुबलक प्रमाणात उपलब्ध होती. त्या झाडांची भरपाई मिळविण्यासाठी झाडांची संख्या मोजणं आवश्यक होतं, परंतु अधिकाऱ्यांनी झाडांची मोजणी न करता त्यांच्या सोयीनुसार त्यांना वेळ मिळेल तेव्हा कामगारांच्या मदतीनं झाडे कापून रस्त्यासाठी जागा करून त्या जागेवर अर्धवट डांबरी रस्ता देखील तयार केलाय. रस्ता करतेवेळी उर्वरित जागेचं नुकसान होणार नाही अशी काळजी घेणं गरजेचं होतं, परंतु याउलट शेतीमधील जे फळे झाडे व इतर उपयोगी झाडे होती त्यांचं नुकसान केलंय. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेल्या जमिनीचा सुद्धा वापर न करता येण्यासारखी व्यवस्था करून ठेवली आहे. शेतकऱ्यांनी सन 2020 पासून ते आतापर्यंत अनेक वेळा कार्यकारी अभियंता नांदूर मधमेश्वर प्रकल्प विभाग नाशिक, उपजिल्हाधिकारी भूसंपादन वैतरणा, जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक आणि जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांना लेखी अर्ज दिलेले आहेत. घोटी पोलीस ठाण्यात शेतातील झाडे बेकायदेशीर तोडले त्याबद्दल लेखी अर्ज सुद्धा दिलेला आहे. तसेच शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी अनेक वेळा लेखी स्वरूपात देखील संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. भामधरण परिसरातील घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन रस्त्यासाठी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता जमीन संपादित केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना या जमिनीचा मोबदला देऊन रस्ता पूर्ण करावा, अन्यथा येथील धरणग्रस्त शेतकरी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करतील असा इशारा सीताराम गावंडा यांनी दिलाय. ते संपादित होऊन आज भामधरण होऊन 2018 भामधरण पूर्ण झालं. ऍक्च्युली खरं भामधरण पूर्ण व्हायच्या अगोदर या शेतकऱ्यांसाठी जमिनीचा शेतकऱ्यांसाठी जो रस्ता व्हायला पाहिजे तो धरण व्हायच्या अगोदर रस्ता व्हायला पाहिजे होतं, परंतु शेतकरी शासनाने ते उलटं केलं. आज धरण 2018 पूर्ण होऊन गेलं आणि शेतकरी आजही पण त्या शेतीसाठी जाण्या शेतकरी शेतात जाण्यासाठी तो पायी चालत जात असतो. शासनाने जे काम अगोदर करायला पाहिजे ते उलटं केलेलं आहे. म्हणजे शासन एक प्रकारे शेतकऱ्यांना मरणाच्या पलीकडे सोडून दिलेलं आहे हे सांगावं लागेल. आज या ठिकाणी जे शेतकरी राहतात त्या शेतकऱ्यांना जाण्यासाठी जो रस्ता आहे रस्ता करायला पाहिजे, परंतु रस्ता केलेला नाही आहे आणि ते शेतकरी आता पायी चालत जात असतात. म्हणजे आज नाही तर 2018 पासून हे कंटिन्यू चालू आहे. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.